मराठा समन्वयकांच्या मागण्या काय आहेत त्या आता आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. नेमकं मराठा समन्वयकांचं म्हणणं काय ज्यासाठी ते आक्रमक झालेत. शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 16% आरक्षण. कायदेशीर तरतुदीनुसार आरक्षण मिळालं पाहिजे अशी पहिल्यापासूनची मागणी आहे मराठा समाजाची. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदत अपेक्षित आहे, मराठा समाजानं तशी मागणी केलेली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना राज्य सरकारनं केल्या पाहिजेत, ही सुद्धा एक मागणी आहे. सरसकट कर्जमुक्ती आणि शेतमालाला हमी भाव अशी मागणी मराठा समाजानं केलेली आहे. एवढंच नाही तर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करा, ही समाजाच्या अन्य क्षेत्रातनं जशी मागणी होते, शेतकऱ्यांकडून मागणी होते, तशी बहुसंख्य असलेल्या मराठा समाज जो शेतकरी आहे त्यात सुद्धा या मागणीचा समावेश आहे. प्रकल्पासाठी शेतजमीन संपादन करताना खबरदारी घेणं अपेक्षित आहे मराठा समाजाला. सरकारच्या विविध योजना या अप्रत्यक्षरित्या शेतकऱ्यांना देशोधडीला लावतायत असा मराठा समाजाचा आरोप आहे आणि हा प्रकार बंद झाला पाहिजे असं सुद्धा आग्रहानं या सगळ्यांनी म्हटलं आहे. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. भेटूया, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.